हिंदुत्व जर सगळ्यांच्या घराघरात पोचलं तर कायमस्वरूपी त्यांचं दुकान बंद होईल, आणि म्हणून ते बंद तर होणारच आहे, कारण 400 वरून 40 वर आले. ज्यांनी मोदींवर आरोप केले, मोदीजींवर ज्यांनी ज्यांनी आरोप केले, त्यांची परिस्थिती काय झाली माहीत आहे. आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या देशाची जाऊन बदनामी बाहेरच्या देशात काही लोक करत आहेत मुद्दामून जाणीवपूर्वक, हा खऱ्या अर्थाने एक प्रकारचा देशद्रोह आहे. आपण आपल्या घरामध्ये काही भांडू शकतो, तंडू शकतो, पण आपल्या देशाची बदनामी बाहेर जाऊन करणं हे कुठली लोकशाही? आणि म्हणून याचा विचार पूर्ण जनता करती आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचावर नेण्याचं काम कोणी केलं? या देशाची अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आणली. या देशाचा डंका जगभर वाजवण्याचं काम, या देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम कोणी केलं हेही आपण पाहतोय. आणि म्हणून जनता सुज्ञ आहे, या ठिकाणी त्यांना योग्य उत्तर, योग्य धडा नक्की मिळेल. आम्ही आमचं काम करत राहू, आणि आम्ही आमचे जे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहेत, हे पुढे नेण्याचं काम आम्ही करत राहू. खरं म्हणजे मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कालपासून लखनऊ विमानतळापासून जे भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी उत्तर भारत आणि अयोध्येतल्या लोकांनी केलं, त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद यासाठी देतो की अतिशय भगवं माहोल, भगवं वादळ या ठिकाणी पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश होता, उत्साह होता, जल्लोष होता, आणि भक्ती होती, श्रद्धा होती. यापूर्वी पण मी आलो, यापूर्वी मी नियोजन तयारी करायला यायचो, पण आज मला माझ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एवढा प्रचंड माहोल इकडे तयार झाला. लोक आले, अयोध्येतले लोक, लखनौमधले लोक, मंत्रीजी स्वतः, योगीजी माझ्याशी स्वतः बोलले, त्यांनी सगळं नियोजन केलं. या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. अयोध्या आणि राम मंदिर हे आमच्यासाठी राजनैतिक मुद्दा नाही, राजकीय मुद्दा नाही. हा बाळासाहेबांपासूनचा तमाम लाखो करोडो देशवासियांसाठी, राम भक्तांसाठी अस्मितेचा मुद्दा आहे, श्रद्धेचा मुद्दा आहे. आणि हे राम मंदिर आणि अयोध्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी आम्ही यावेळेस आलोय. यावेळेचं वेगळेपण काय? यावेळेचं वेगळेपण म्हणजे आम्ही प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने या ठिकाणी धनुष्यबाण मिळाला, नाव मिळालं, मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा मी या ठिकाणी आलो आहे. त्याचा मला आनंद आहे आणि अभिमान देखील आहे आणि समाधान देखील आहे. सगळ्या हजारो राम भक्तांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं. पत्रकारांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आपणही मेहनत सगळी घेतली आणि राम मंदिर निर्माणचं जे काम इथे सुरू आहे ते पाहून तर म्हणजे कोणी विश्वास ठेवू शकत नाही की इतक्या वेगाने, स्पीडने या मंदिराचं काम सुरू आहे. हजारो लाखो करोडो लोकांच्या मनात स्वप्न होतं, इच्छा होती या अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिर झालं पाहिजे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं, आमच्या इंदुरदय सम्राट बाळासाहेबांचं, की अयोध्येत राम मंदिर व्हावं, 370 कलम हटावं. मला ते म्हणायचे, एक दिवस मला प्रधानमंत्री बनवा, इस देश का एक दिन प्रधानमंत्री बनाव, मैं राम मंदिर बनाऊंगा और कश्मीर में 370 धारा हटाऊंगा. ये बालासाहेब ठाकरे जी ने कहा था, हे त्यांनी सांगितलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी आज ते स्वप्न पूर्ण होतंय, आणि हे पूर्ण स्वप्न करण्याचं काम या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब करतायत. कश्मीरमधलं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह डॅशिंग गृहमंत्री आहेत अमित शाह. त्यांनी वाटलं होतं तुम्हाला 370 कलम हटेल, हटवलं. आणि म्हणूनच आम्ही जी आमची विचारधारा आहे, विचारधारेबरोबर आम्ही सरकार स्थापन केलं आहे. या राम मंदिरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी प्रचंड काम करतायत, मेहनत करतायत, आणि म्हणून राम मंदिर पुढं जात आहे. आज आमचे सगळे लोक, म्हणजे माझ्यासोबत सगळे मंत्री, खासदार, आमदार, नेते सगळे आले. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले, त्यांना बैठक होती दिल्लीत, पण तरीसुद्धा रामलल्लाचं दर्शन घेतलं त्यांनी आणि तात्काळ ते गेले. हे सगळं जे कशासाठी, एक विचार, एक वैचारिक भावना आहे, श्रद्धा आहे. आणि म्हणून आजची जी यात्रा आहे, राम मंदिराचं काम पाहिल्यानंतर समाधान वाटलं की, आणि काही लोक जाणीवपूर्वक पोटदुखी होते, त्यांना त्रास होतो,
पण आमचे विचार ते विचार आम्ही खुल्याम विचारधारा पुढे नेणारे लोक आहोत. बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्वाची भूमिका पुढे नेणारं सरकार आम्ही स्थापन केलं आहे आणि मग आम्ही खुल्याम आलेलो आहे. इथे काही आम्हाला कोणाचा आड पडदा नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगतो परत एकदा, मंदिर वही बनाएंगे इन काय काय आहे ते, सरकार पहिले का मंदिर पहिले, त्याच्यामध्ये मी जात नाही. पण आजची जी अयोध्या यात्रा आहे ही माझ्यासाठी फार, माझ्या आयुष्यातला हा दिवस जो आहे हा सगळ्यात परमोच्च आनंदाचा क्षण आहे. हा मी कधी विसरू शकत नाही, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ही अयोध्या यात्रा आहे. धनुष्यबाण मिळाल्यानंतर आणि समोर येताना राम मंदिराचं काम सुरू आहे. उत्स्फूर्त असं प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. काही लोकांना मगाशी मी हिंदीत सांगितलं, पुन्हा मी सांगत नाही, हिंदुत्वाची ॲलर्जी आणि हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत. आज सावरकरांचा अपमान करतायत, काही लोक मुद्दामून करतायत, त्यांना सावरकरांचा अपमान करण्याबरोबर हिंदुत्वाची ॲलर्जी आहे. हिंदुत्व जर सगळ्यांच्या घराघरात पोचलं तर कायमस्वरूपी त्यांचं दुकान बंद होईल आणि म्हणून ते बंद तर होणारच आहे, कारण 400 वरून 40 वर आले. ज्यांनी मोदींवर आरोप केले, मोदीजींवर ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांची परिस्थिती काय झाली माहीत आहे. आता या ठिकाणी लोकशाहीमध्ये आपल्या देशाची जाऊन बदनामी बाहेरच्या देशात काही लोक करत आहेत मुद्दामून जाणीवपूर्वक, हा खऱ्या अर्थाने एक प्रकारचा देशद्रोह आहे. आपण आपल्या घरामध्ये काही भांडू शकतो तंडू शकतो पण आपल्या देशाची बदनामी बाहेर जाऊन करणं हे कुठली लोकशाही. आणि म्हणून याचा विचार पूर्ण जनता करती आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचावर नेण्याचं काम कोणी केलं? या देशाची अर्थव्यवस्था 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आणली. या देशाचा डंका जगभर वाजवण्याचं काम, या देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम कोणी केलं हेही आपण पाहतोय. आणि म्हणून जनता सुज्ञ आहे. या ठिकाणी त्यांना योग्य उत्तर, योग्य धडा नक्की मिळेल. आम्ही आमचं काम करत राहू आणि आम्ही आमचे जे बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार जे आहेत हे पुढे नेण्याचं काम आम्ही करत राहू.